या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। मानसिक तणावातून राहत्या घरी स्लॅबच्या हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली आहे। इस्माईल अयुब पटेल वयवर्ष 26 राहणार टिळक नगर मजरेवाडी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। इस्माईल हा अनेक दिवसापासून आजारी होता। तो सध्या टिळक नगर येथे आपल्या आईसोबत राहायचा। तो मागील काही दिवसापासून मानसिक तणावात होता, त्याच्यावर इलाजही सुरू होते। सोमवारी घरात कुणी नसताना इस्माईलनं गळफास घेतली आहे। ही घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। त्यानंतर त्याला पोलिसांच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलंय। या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे। पटेल यांच्या घरची परिस्थिती हलाकीची असून त्यांची आई घरकाम करते तर वडील बांधकाम मिस्त्री आहेत। या कामासाठी ते पुणे येथे राहत आहेत। त्याला एक भाऊ असल्याची माहिती त्याचे नातेवाईक अशफाक खरादी यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।